पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील कार्यालयाची तोडफोड काही अज्ञातांनी भरदिवसा केली आहे. ही घटना 4:30 सुमारास घडली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचं चिखली येथे संपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात आज दुपारी 4:00 सुमारास अज्ञात 3 तरुण आले. कार्यालयात दुपारी त्यांच्या 2 मुली होत्या. 4:00 सुमारास 3 तरुण कार्यालयात आले. त्यांच्या हातात लोखंडी कोयत्यासारखी शस्त्रे होती. त्यांनी कार्यालयाच्या केबिनची काच तसेच टेबलवरील काच फोडून नुकसान केलंय. त्याचबरोबरच आरोपींनी दत्ता साने यांच्या फोटोवर कोयत्याने क्रॉस वार केलंय. कार्यालयाची तोडफोड करून आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. संपूर्ण प्रकार हा CCTV मध्ये कैद झालाय. गुन्हा दाखल करण्याचं काम सध्या सुरू आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. 3 मोटरसायकलवरून 5 ते 7 तरुण आलेत. तोंडाला कपडे बांधलेले होते रुमालसारखं आणि त्यातील तिघांनी आतमध्ये आले. कारण निश्चित नाही कोणत्या कारणास्तव पण आतमध्ये येऊन हातातील कोयत्यांनी कॉम्प्युटरचं नुकसान केलं. काचाविचा फोडल्या. साने काकाचं इथं ऑफिस आहे स्थानिक नगरसेवकाचं. त्या ऑफिसमध्ये धिंगाणा करून ते 5 ते 3 ते 4 5 मिनिटात निघून गेले तात्काळ. 12 तासांच्या पोलिसांनी गुन्हेगारांना पकडावं अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा दत्ता साने यांनी दिलाय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. काल 3 वाजता आज 3 वाजता माझ्या ऑफिसमध्ये 3 साडेतीन दरम्यान एक घटना. एक साधारणतः 8-7 ते 8 मुलं मला CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत की ते आले. त्यातल्या 3 मुलांनी माझ्या ऑफिसचं तोडफोड केली. ऑफिसची तोडफोड करत असताना माझ्या ऑफिसमध्ये 2 मुली कामाला आहेत. त्या बिचाऱ्यांना काचा लागलेल्या आहेत व कॉम्प्युटर फोडलेले आहेत. सर्व माझ्या ऑफिसची नुकसान केलं आणि विशेष म्हणजे माझ्या जिथं फोटो माझा लागलेला आहे त्या फोटोवर तलवारीने असे कोयतेने वार केलेले आहेत. तर माझी ज्यांनी कुणी केलेलं आहे त्यांना तर बिचाऱ्यांना जे कुणी आहेत. जवळपास 3:30 वाजेपर्यंत मी ऑफिसला होतो. 3:15 मी या ठिकाणी होतो. जर मी असताना जर यायचं होतं ज्यांना कोणाला यायचं होतं तर मी असताना यायचं होतं. माझ्या बिचाऱ्या 2 मुली कामगार आहेत त्यांना बिचाऱ्या काय माहीत नव्हतं. आणि ऑफिसमधल्या टायमिंगला थोडंसं वर्दळ कमी असते. माझे कार्यकर्ते पण दुपारच्या वेळेस घरी गेले असल्या कारणानं ऑफिसला कोणी नसताना हा प्रकार केलेला आहे. म्हणून मी एक तर त्या विषयाचा जाहीर निषेध करतो आणि ज्यांनी कुणी केलेलं आहे त्याला माझं जाहीर आव्हान आहे. बाबा मी 24 घंटे तुमच्या समोर आहे. मी 24 घंटे एकटा फिरतो. वाटत नाही शेवटी राजकारण आहे. राजकारणाच्या त्यांच्या मनात काय कोणाचा हेतू होता ते मला माहीत नाही. पण मी राजकारणापुरता राजकारण केलेला माणूस आहे. मी नेहमी 24 तास समाजकारण केलेलं आहे. राजकारण मी कधी कोणाबरोबर केलं नाही. महानगरपालिकेत जो काही गोंधळ झाला तो गोंधळ तो मर्यादित होता. पण त्याचा जर पाडसाद जर कोणाला तीही शक्यता मला सांगता येत नाही. पण तसं कोणाचं जर असेल मनामध्ये तर मी रोज 24 घंटे महानगरपालिकेमध्ये जवळपास 3 ते 5 असतो. मी माझ्या ऑफिसला सकाळी 9-9:30 येतो. जवळपास 12-1-2 वाजेपर्यंत मी ऑफिसला बसलेला असतो. जर ज्यांना कोणाला हे कृत्य करायचं असेल तर मागं जाऊन पाठीत वार करण्यापेक्षा दत्ता साने समोर आहे. आजपर्यंत मी राजकारणामध्ये समाजकारण नेहमी केलेलं आहे. राजकारण कधी कोणाला केलं नाही. आजपर्यंत माझ्या तोंडातून कधी कोणाला शिवी गेलेलं नाही. माझ्या प्रभागातल्या कोणाही नागरिकांना जर विचारलं किंवा माझ्या परिसरातल्या नागरिकांना विचारलं तर मी खूप संयमी आहे. मी उलट कोणालाही भांडणं मारामाऱ्यापासून बाजूला अलिप्त करणारा मी माणूस असताना माझ्यावर हा अन्याय झाला आहे किंवा माझ्यावर जे घडलेली घटना ही खरं तर निंदनीय आहे. पण ज्यांनी कुणी केली त्याला दत्ता साने कधी सुट्टी देणार नाही.